नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेलमधील पळसपे फाटा येथे स्टेरिन मोनोमर या ज्वलनशील इंधनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने अपघात झाला. टँकरमध्ये स्टेरिन मोनोमर हे ज्वलनशील इंधन असल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली, त्यामुळे लगेच सिडकोच्या फायर ब्रिगेडच्या जवानांना बोलवण्यात आले. सदरचा टँकर चेंबूर येथून नागोटणे येथे जात असून पळसपे येथे दुपारच्या सुमारास चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून टँकरचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी होत असते, त्यामुळे मुख्य रस्त्यावर टँकर पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता, परंतु पोलिसांच्या सहाय्याने वाहतूक सुरक्षित करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई पुणे महामार्गावर कोंबडीची वाहतूक करणारा पिंजरा टेम्पो कामशेत बोगद्यात पलटी झाल्याने अपघात झाला. मुंबईहून पुणेकडे जात असणारा टेम्पो भरधाव वेगाने असल्यामुळे चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो बोगद्यात पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु टेम्पो चालक इस्राइल खान व सुनील वजा हे दोघेही जखमी झाले आहेत. वादळवारा लाईव्ह साठी खलील सुर्वे खोपोली, विशाल सावंत सह साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.